सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडीजवळ रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झालाय. ही माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. या ठिकाणी बिबट्याचा मृत्यू झालेला हा नर जातीचा बिबट्या असून त्याचे वय अंदाजे 2 वर्ष आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ गाडीत घालून शवविच्छेदनासाठी वनविभागाच्या वैद्यकीय विभागात ठेवण्यात आले आहे. अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणाहून राष्ट्रीय महामार्गापर्यंत या बिबट्याचा अधिवास होता. रात्री शिकारीच्या शोधात हा बिबट्या या रस्त्यावर आला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 2.5 वर्ष बिबटचा ॲक्सिडेंट झाला काल रात्री. आता आज मी DCF आणि ASF सोबत इकडे आला तपासून काहीतरी नियोजन करण्यासाठी. तसे आमच्या निदर्शनास आला इथे एक घाट आहे. घाटवर एक वॉर ब्रिज बनण्यासाठी आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला प्रस्तावित करणार आणि दुसरं एक टेम्पररी सोल्युशन म्हणून सध्या बोट्स लावणार. जे वन्यजीवचा क्षेत्र आहे थोडा हळूहळू चला म्हणून बोट लावणार हायवेवर आणि दुसरा एक स्पीड कंट्रोल लावण्यासाठी आम्ही नॅशनल हायवेवरनं पत्रावर करणार आहोत. अक्षर बिबट्या जो मृत्यू पडला तो मादी का नर आहे? नर आहे. किती वर्षाचा? अंदाजे 2 ते 2.5 वर्ष.